नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। समीर चिटणीस यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री महोदय नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले। भारतीय जनता पार्टीचे डोंबिवली पश्चिम मंडळ विभागाचे सरचिटणीस समीर चिटणीस यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी 11:30 मंत्री महोदय नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले। चव्हाण यांनी समीर चिटणीस यांना शुभ आशीर्वाद दिले आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या। समीर चिटणीस हे गेल्या अनेक वर्षापासून संघाचे आणि भाजप पार्टीचे प्रामाणिक सक्रिय कार्यकर्ते असून नियमित सामाजिक कार्य करीत असतात। या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी समीर चिटणीस यांना कार्याची ऊर्जा देण्यासाठी अनेक मित्रमंडळी आणि भाजपचे कार्यकर्ते नेते यांनी समीर चिटणीस यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले। भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे जोशी, भाजपा युवा मोर्चाचे नितेश पेंडकर असे अनेक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या। समीर चिटणीस यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।